उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या दहा लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधी मधून नांदगाव ग्रामपंचायत येथील वडविली गावातील अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यात येणार असून या कामाचे जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठ पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागत असून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे त्या अंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून नांदगाव ग्रामपंचायत येथील वडविली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण दहा लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले या विकास कामाच्या भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर उपसरपंच अर्चना पाटील माजी सरपंच अविनाश उदार अविनाश गायकर नांदगाव सदस्य सखाराम ठाकूर शिवराम पाटील विक्रम फडके कल्पेश पाटील कुडावे बी जे पी अध्यक्ष विनायक पाटील अविनाश पाटील हरिश्चंद्र पाटील विश्वास पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट